Now we see the relation between Gibbs free energy G and Helmholtz work function A. So we know by the definition of free energy, we can write G is equal to H minus TS. In this, this H is the enthalpy. And from the mathematical definition of enthalpy, we have H is equal to E plus PV. And by substituting value of H in this equation, we write G is equal to E plus PV minus TS. Also, we know that the Helmholtz work function A is equal to E minus TS. This is the definition for Helmholtz work function. So by comparing these two equations, we can write G is equal to Kalinarmapan A plus PV. So this equation gives the relationship between Gibbs free energy function G and Helmholtz work function A. Also, at constant pressure, the change in Gibbs free energy delta G is equal to Kasnara hai, delta G is equal to delta A plus P constant mantu apan, P into delta V. So change in Gibbs free energy is related with change in Helmholtz work function by this equation. So this equation gives the relation between A and G. Okay. Now changes in Gibbs free energy G and Helmholtz work function A in case of isothermal process. Isothermal process means the process which is carried out at constant temperature. So when the process is carried out at constant temperature, then whatever the changes in G and A is calculated as follows. For that, consider a thermodynamic change from a initial state to the final state. And for the initial state, the free energy is given by subscript G1, and for the final state, the free energy is given by subscript G2. G1 and G2. Then the overall free energy change in the process is as delta G is equal to G2 minus G1. Delta G is equal to G2 minus G1. Manjaj, jo ka apan change kala from G1 to G2, initial state to final state, त्यासाठी जो फ्री एनर्जी चेंज आहे तो आपण काय करला, डेल्टा जी इज इक्वल टू जी टू मायनस जी वन, एंड फ्री एनर्जी ऑफ फाइनल स्टेट मायनस फ्री एनर्जी ऑफ इनिशियल स्टेट. बट फ्रॉम द डेफिनेशन ऑफ फ्री एनर्जी वी नो जी इज इक्वल टू एच मायनस टी एस. सो वी कैन राइट डेल्टा जी इज इक्वल टू काय लिहिता येईल पहा, जी टू साठी एच टू मायनस टी. पण टी काय म्हणतो आपण, आयसोथर्मल चेंज होणार आहे का, नाही आहे. चेंज काय होईल, फक्त एन्ट्रॉपी, दॅट इज एस टू. जी टूची किंमत काय लिहिली आपण, एच टू मायनस टी एस टू मायनस एच वन मायनस टी एस वन, वेअर जी वन इज इक्वल टू दिस टर्म अँड जी टू इज इक्वल टू दिस टर्म. अगेन रिअरेंजिंग दिस काय करता येईल आपल्याला, पहा एच टू मायनस एच वन हे एका ब्रॅकेटमध्ये घेतलं, एच टू मायनस एच वन मायनस, ह्या दोन्ही टर्ममध्ये कॉन्स्टंट काय आहे, टेम्परेचर कॉमन घेतलं, एस टू मायनस एस वन, मायनस मायनस प्लस होईल, इथं मायनस मायनस प्लस झालं असतं, पण टेम्परेचर आपण कॉमन घेतलं, मायनस टी कॉमन घेतलं. अगेन वी कॅन राईट डेल्टा जी इज इक्वल टू एच टू मायनस एच वन, जसं आपण इथं जी टू मायनस जी वन म्हणजेच काय म्हणतोय, चेंज इन फ्री एनर्जी, तसं एच टू मायनस एच वन म्हणजे काय असणार आहे, चेंज इन एन्थाल्फी. So delta G is equal to delta H minus T into, इथं काय आहे पहा परत, एस टू मायनस एस वन, फायनल मायनस इनिशियल, काय, एन्ट्रॉपी. सो डेल्टा एस. सो दिस इज द चेंजेस इन फ्री एनर्जी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. हे झालं चेंज जर फायनाईट चेंज असेल. फायनाईट म्हणजे कसा, फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट. पण समजा चेंज जर इन्फायनाइटिझिमल स्मॉल असेल, फॉर इन्फायनाइटिझिमल स्मॉल चेंज, फॉर इन्फायनाइटिझिमल स्मॉल चेंज दिस इक्वेशन बिकम्स, कसं लिहिता येईल पहा,
dg is equal to dh minus tds. This is for change in energy, kyun free energy in case of infinitesimal small change. Similarly, we can write for the Helmholtz work function A. जसं मी इथं लिहिलं तसंच आपल्याला सेम प्रोसेस वी कॅन एक्सप्लेन इन केस ऑफ हेल्महोल्ट्ज वर्क फंक्शन ए, दॅट इज डेल्टा ए इज इक्वल टू ए टू मायनस ए वन. डेल्टा इज इक्वल टू ए टू मायनस ए वन आणि बाय डेफिनेशन वी नो ए इज इक्वल टू ई मायनस टी एस. सो डेल्टा ए इज इक्वल टू काय येणार आहे, ई टू मायनस टी एस टू मायनस ई वन मायनस टी एस वन. किंवा पुढं जाऊन काय येणार आहे मग, डेल्टा ए इज इक्वल टू ई टू मायनस ई वन. ह्या दोन टर्म जर एकत्र घेतल्या तर काय येईल, डेल्टा ई. अगदी या जसं स्टेप्सनं आपण एक्सप्लेन केलं तसंच हे देखील सांगता येईल आपल्याला, टी डेल्टा एस हे कधी, जर चेंज फायनाईट असेल तर. इथं मिळालेली टर्म कोणती होती आपला, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस, त्याऐवजी काय मिळालं तर डेल्टा ए इज इक्वल टू डेल्टा ई मायनस टी डेल्टा एस. पण समजा चेंज जर इन्फायनिटिझिमल असेल तर काय लिहिणार मग, फॉर इन्फायनिटिझिमल स्मॉल चेंज डी ए इज इक्वल टू डी ई मायनस टी डी एस. दिस इज फॉर इन्फायनिटिझिमल स्मॉल चेंज ऑफ वर्क फंक्शन ए, डी ए इज इक्वल टू डी ई मायनस टी डी एस. ओके, दिस इज अबाउट चेंजेस इन जी ऑर ए इन केस ऑफ आयसोथर्मल प्रोसेस.